दूध धंद्यामध्ये जर दुधाचं प्रमाण वाढवायचं असेल आणि फॅट कायम एकसारखा ठेवायचा असेल आणि त्याचबरोबर दुधाचं प्रमाणही कायम एकसारखं ठेवायचं असेल तर मित्रांनो, हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरडा चारा देणं ही अगदी महत्त्वाची बाब त्या ठिकाणी होऊन जाते. पण मग मित्रांनो, बऱ्याच वेळा दुग्ध व्यवसायकांकडे हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे ते बऱ्याच वेळात नुसता कोरडा चारा त्या ठिकाणी चारत असतात, किंवा बरेच दुग्ध व्यवसायाकडे हिरवा चारा असल्यामुळे ते बऱ्याच वेळा असं म्हणतात की आता कशाला कोरडा चारा चारायचा, की आता हिरवा चारा तर मुबलक प्रमाणात आहे. तर मग मित्रांनो, नुसता हिरवा चारा चारूनसुद्धा त्या ठिकाणी अपायकारकच होत असतं. तर मग मित्रांनो, त्यामुळेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याकडे हिरवा आणि कोरडा चारा जर असेल तर तो कशा पद्धतीने जनावरांना द्यायचा आहे, किती वेळा द्यायचा आहे, तर याविषयी सविस्तर असा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती त्या ठिकाणी देणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जर मित्रांनो, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे हिरवा आणि कोरडा चारा जर तुमच्या जनावरांना दिला तर नक्कीच मित्रांनो तुमचा फॅट कायम एकसारखा राहील आणि तुमच्या जनावरांचं आरोग्य त्याचबरोबर दुग्ध उत्पादनसुद्धा हे अतिशय चांगलं होऊन जाईल. मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर अशाच दर्जेदार व्हिडिओ साठी या चॅनलला सबस्क्राइब करून घंटीचं बटन दाबा. प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आपण आपल्या जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबरच कोरडा चारा द्यायला पाहिजेत. पण मग मित्रांनो, हा चारा देत असताना वेगवेगळा द्यायला पाहिजे का, किंवा दोन वेगळ्या टायमाला द्यायला पाहिजेत का, किंवा एकत्र द्यायचा तर काय प्रमाण असलं पाहिजे, तर मित्रांनो याविषयी मी सविस्तर माहिती त्या ठिकाणी सांगत आहे. आता मित्रांनो, हे हिरव्या कोरड्या चाऱ्याचं आणि हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कशासाठी असावं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फॅटसाठी किंवा दुधातील स्निग्धांशसाठी त्या ठिकाणी असतं. आता मित्रांनो, दुधातील स्निग्धांश किंवा फॅट घटण्याचे जवळपास 8 ते 9 कारणे आहेत. पण या कारणांमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचं एखादं कारण असेल तर ते म्हणजे संतुलित आहार. आता संतुलित आहार म्हणजेच मित्रांनो, संतुलित आहार म्हणजे सगळ्या प्रमाणात किंवा लागेल तेवढ्या प्रमाणामध्येच काही गोष्टी आहारात त्या ठिकाणी देणे म्हणजेच एक प्रकारे संतुलित आहार देणे असं होत असतं. मग आता मित्रांनो, यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हिरवा आणि कोरडा चारा देण्याचा विचार त्या ठिकाणी करत असता तर मित्रांनो एक गोष्ट त्याच्यामध्ये नक्की करायला पाहिजे, ती म्हणजे काय की हिरवा चारा बरोबरच तुम्ही कोरडा चारा एकत्र मिसळून त्या ठिकाणी मोजून मापून एकत्रच दिला पाहिजे. मग याचे जवळपास 5 फायदे आहेत. तर त्यातला फायदा क्रमांक 1 म्हणजे चारा पशुखाद्य याचे पचन त्याचबरोबर शोषण जास्त प्रमाणात होत असते. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा जनावरांना जर आपण नुसता कोरडा चारा टाकला तर तुमच्या असं लक्षात येतं की जनावराला तो चारा बऱ्याच वेळ चावावा लागतो, कारण की त्याच्यात पाण्याचं प्रमाण कमी असतं आहे. त्याच्यामुळे जनावराला बऱ्याच वेळ चावून त्याच्यामध्ये आपली लाळ त्या ठिकाणी मिक्स होईपर्यंत, जेणेकरून तो गिळण्याच्या स्टेजपर्यंत येईपर्यंत त्याला बऱ्याच वेळ चावावं लागतं आणि बऱ्याच वेळा जनावरं त्याला कंटाळासुद्धा खाण्याचा त्या ठिकाणी करत असतात. पण जर मित्रांनो तो जर तुम्ही एकत्र करून टाकला तर मित्रांनो तुम्हाला जनावरालाही तो जास्त वेळ चावावा लागत नाही आणि त्याचबरोबर मग त्याचं शरीरात जाऊनसुद्धा शोषण अगदी व्यवस्थित प्रमाणात होतं आणि नक्कीच त्याचं पोषण मूल्यसुद्धा वाढून त्याच जनावराची आहाराची गरज कुठेतरी पूर्ण चांगल्या रीतीने पूर्ण होण्याची त्या ठिकाणी सुरुवात होत असते. त्यानंतर हिरवा आणि कोरडा चारा एकत्र देण्याचा दुसरा फायदा म्हणजे वाळलेला चारा संपूर्ण खाल्ला जातो, वाया जात नाही. तर मग मित्रांनो, जर असं एकत्र जर आपण त्या ठिकाणी करून दिलं तर हे एकत्र करून दिलेला चारा मित्रांनो बऱ्याच वेळा जनावरे त्या ठिकाणी शिल्लक टाकत नाही. आता मित्रांनो, मग ह्याच्यामध्येही 2 गोष्टी आहेत की जर आता तुम्ही जर जास्त प्रमाणात चारा त्या ठिकाणी टाकत राहिले तर जनावराचं सुद्धा एक पोट असतं. तर आपण एक कालच याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे की त्यामध्ये सांगितल्यानुसार की जनावर त्याच्या वजनाच्या 3 ते 3.5 टक्के इतकीच त्याची भूक त्या ठिकाणी असते. तर मित्रांनो, ते काय त्याच्या पोटाच्यावर त्या ठिकाणी खाणार नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित प्रमाणात जर टाकलं तर मित्रांनो नक्कीच तो चारा त्या ठिकाणी शिल्लकही राहत नाही, कारण की मित्रांनो त्याच्यामध्ये 2 प्रकारचे त्या ठिकाणी चव त्या ठिकाणी असतात. एक हिरव्या चाऱ्याची चव असणार आहे, कोरड्या चाऱ्याची चव असणार आहे. त्यामुळे तो चारा बऱ्याच वेळा शिल्लक राहत नाही, जनावरे तो आवडीनेच त्या ठिकाणी खातात. त्याचबरोबर हिरवा आणि सुका एकत्र मिसळून दिल्याचा तिसरा फायदा म्हणजेच जे दुधाची प्रतवारी करण्यास सगळ्यात महत्त्वाचा जर घटक असेल तर तुमचा फॅट आणि डिग्री किंवा SNF. मित्रांनो, या 2 गोष्टी अतिशय तुम्हाला वाढलेल्या लक्षात आलेल्या आहेत. मित्रांनो, जर हा चारा एकत्र करून दिला तर मित्रांनो जवळपास असं निदर्शनास आलेलं आहे की तुमचा फॅट हा 101% वाढलेला त्या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे.
त्यानंतर हिरवा आणि सुका चारा एकत्र करून देण्याचा चौथा फायदा, तो अगदी महत्त्वाचा फायदा आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा नुसता जर कोरडा चारा त्या ठिकाणी जर देत राहिले किंवा नुसता हिरवा चारा त्या ठिकाणी जर देत राहिले तर मित्रांनो बऱ्याच वेळा अपचन, पोटफुगी, गॅस असे त्रास त्या ठिकाणी जनावरांना बऱ्याच वेळा झालेले त्या ठिकाणी आपल्या निदर्शनास येतात. पण जर हे एकत्र करून दिले तर याचं प्रमाण बरंचसं त्या ठिकाणी कमी होऊन जातं. आणि मित्रांनो, त्याच्यामुळे मग ज्यावेळेस तुम्ही हे दोन गोष्टी एकत्र करून देत असतात तर त्यावेळेस हे अपचन, पोटफुगी हे प्रमाण थोडंसं कमी त्या ठिकाणी झालेलं तुमच्या लक्षात येईल. आता मग मित्रांनो, नेमकं हिरव्या चाऱ्यामध्ये काय द्यायचं आहे? तर हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्हाला साधारण एक दल हिरवा चारा मका, कडवळ, हत्ती गवत, मार्वेल साधारण या गोष्टी तुम्ही देऊ शकता. किंवा मित्रांनो, याचा एक असाही हिशोब तुम्ही त्या ठिकाणी करू शकता की जर जनावर त्या ठिकाणी जर गाभण नसेल किंवा साधारणपणे भाकड काळात असेल तर त्यावेळेस तुम्ही 1 किलो पशुखाद्य कमी करू शकता आणि 5 किलो द्विदल हिरवा चारा देऊ शकता. तर मग असंही साधारण हिशोब करू शकता जेणेकरून तुमचा पशुखाद्यावरील खर्चसुद्धा कमी होऊ शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हिरवा आणि सुका चारा जर एकत्र करून त्या ठिकाणी जर दिला, आता मग मित्रांनो पुढचा प्रश्न तुमचा असा असेल की नेमकं हे किती प्रमाणात द्यायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही मी आधी बनवलेल्या व्हिडिओवर जाऊन त्या ठिकाणी बघू शकता की त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की किती प्रमाणात एखाद्या गाईला तिच्या दुधाच्या प्रमाणानुसार चारा दिला पाहिजे, किती किलो दिला पाहिजे, हिरवा किती, सुका किती, पशुखाद्य किती, मिनरल मिक्सचर किती, तर यानुसार तुम्ही ते बघू शकता. तर मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसाठी तुम्ही सूचनांसाठी तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.